आणि स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे उपोषण मंडपातनं बेपत्ता झाले गेल्या पाच दिवसांपासून बुलढाण्याच्या जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रशांत डिक्कर उपोषण करत होते रात्री अचानक प्रशांत डिक्कर उपोषण मंडपातनं गायब झाले त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे त्यांचे कार्यकर्त्यांनी जळगाव जामोद पोलीस स्थानकात त्यांचा शोध घेण्यासाठी तक्रार दाखल केली आहे जयगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत अद्याप मिळालेली नाही त्यामुळे हे उपोषण केलं जात होतं दोन दिवसांपूर्वी प्रशासनानं उपोषणाच्या मंडपाचा विद्युत पुरवठाही खंडित केलेला तर स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्या पत्नी वंदना डिक्कर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी आपल्यासोबत त्यांच्या सुविध पत्नी आहेत आपण त्यांनाच विचारूया प्रशांत भाऊंशी तुमचं कधी बोलणं झालं होतं आणि ते कुठं गेले त्यांनी काही सांगितलंय पाच दिवसापासून ते उपोषणला बसलेले आहे या वर्षीच्या पुरामुळे खडून त्यामुळे ते उपोषणला बसलेले आहे पंधरा वर्ष झाले हे काम करत आहेत पण रात्री चार वाजतापासून बातमी घरीच ऐकली त्याच्यामुळे मी आता स्टेशनला विनंती करायसाठी जळगाव जमवलं जात नेमकं प्रशांत भाऊनचा फोन कधी आला ते, हो फोन ते फोन फोन होता ते उपोषणाला बसले त्याच्यानंतर त्यांचं आणि तुमचं काही बोलणं झालं होतं दोन दिवसापासून त्यांचा फोन 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 नाही ते कधी करत पण मी एक वेळ त्याला केला होता त्यांनी सांगितलं की तब्येत चांगली आहे त्यांच्याबद्दल तुम्ही नातेवाईकांकडे किंवा त्यांच्या मित्रमंडळीकडे चौकशी केली की ते कुठं आहेत काय आहेत नेमकं काही माहिती पडलंय की ते सध्या कुठं आहेत त्यांचा शोध कुणी घेत ते अजूनपर्यंत मला काहीच माहित नाही मी स्वतःच घरून निघाली आणि जळगावला जात आहे पोलिसांनी तुम्हाला काही माहिती दिली अजूनपर्यंत मी पोलिसांपर्यंत पोहोचली नाही आता जाणार आहे पोलिसांनी काही माहिती दिली नाही नाही उपोषण स्थळी आता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश आहेत आणि प्रशांत डिक्कर यांचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी आता शेतकरी आंदोलनकर्ते करत आहेत कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा जळगाव जामोद एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट